महाराष्ट्रामध्ये काल दिवसभरात झालेला जो राजकीय खेळ आहे तो पूर्णपणे सूडबुद्धीने झाला हे आता स्पष्ट झालं। न्यायालयामध्ये सरकारने मांडलेला कुठलाही मुद्दा टिकला नाही आणि न्यायालयाने माननीय नारायणराव राणे साहेबांना पूर्णपणे मोकळीक दिली, जामीन दिला। अशा प्रकारच्या कुठल्याही घटनेनंतर टेक्निकल कंडिशन्स ज्या असतात त्या घातल्या की दोनदा त्यांनी अलिबाग पोलीस स्टेशनला, पोलीस स्टेशनलाही नाही म्हटलं, जिल्ह्याच्या SP-कडे त्यांची हजेरी लावली पाहिजे। जर पोलिसांना आवश्यकता वाटली त्यांचा व्हॉइस टेस्ट करायचा, आवाजची चाचणी घ्यायची, तर त्याला 7 दिवसाची प्रायर नोटीस मिळाली पाहिजे आणि यापुढे त्यांनी बोलताना काही गोष्टी सांभाळल्या पाहिजेत। यातून हे स्पष्ट झालं की सत्याचा विजय झाला। गेली 20 महिने एकही एखाद्या कार्यकर्त्याला किंवा एखाद्या संस्थेला अडकवणारी शासनाची गोष्ट ही कोर्टात टिकली नाही। कोर्टामध्ये प्रत्येक वेळेला थपडाच खावे लागले आहेत, मग अनिल देशमुखांच्या विषयात असेल, अनिल परवांच्या विषयात असेल, सगळ्याच विषयामध्ये न्यायालयाने सरकारला तुम्ही कायदा हातात घेऊन अनपेक्षितपणे मिळालेल्या राज्याचा दुरुपयोग करून हे केलेलं आहे हेच त्यावेळेला निकालामध्ये म्हटलेलं आहे। म्हणजे एखादा निकाल सांगायचा झाला तर ज्यावेळेला ग्रामपंचायतीच्या मुदती संपल्या त्यावेळेला शासनाने असं ठरवलं की त्या गावातला आम्ही ठरवणार माणूस तो आता काही काळ निवडणुका होईपर्यंत सरपंच होणार। न्यायालयाने त्या विषयामधलं निकालपत्र जे दिलं ते वाचनीय आहे, ज्याला ग्रामीण मराठीमध्ये ठोकणं म्हणतात तसं सरकारला ठोकलेलं आहे की कॉन्स्टिट्यूशनमध्ये घटनेमध्येच अशा प्रकारचं प्रावधान आहे की निवडून आलेल्या प्रतिनिधीच्या हातामध्येच तिजोरीची किल्ली देता येते, तर तुम्ही हे नवीन काय काढलं, अशी एक मोठी यादी आहे। आता पुढे काय, तर भारतीय जनता पार्टी ही कधीही मनामध्ये खुन्नस ठेवून लाँग टर्म काम करत नाही, रात गई बात गई। आणि त्यामुळे जामीन झालेला आहे, खूप तब्येत बिघडली, कारण इतकं राणेसाहेबांची, कारण इतकं अमानवीय झालं की जेवताना हातातलं ताट काढून घेतलं गेलं। शुगर हेवी असणारा हा माणूस, ज्याची शुगर काल जामीन झाल्यानंतर बाहेर पडल्यानंतर 500 होती, BP त्यांचं वाढलं होतं, हे खरं म्हणजे अटक करतानाच डॉक्टरांनी सांगितल्यानंतरसुद्धा कुठलीही मेडिकल ट्रीटमेंट दिली नाही, 2.5 तास संगमेश्वर पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं, अत्यंत अमानवीय झालेलं आहे। आणि त्यामुळे एखादा दिवस राणेसाहेब विश्रांती घेतील, शुगर BP नॉर्मलला आल्यानंतर बहुधा उद्या, पण मला वैद्यकीय टाइमटेबल सांगता येणार नाही, त्यांची तब्येत नॉर्मलला आल्यानंतर यात्रा सुरू होईल। सरकार किती घाबरट आहे, काल रात्री 12 पासून 8 आठवड्याभरासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू केली। अरे वा, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच प्रॉब्लेम आहे का, संपूर्ण महाराष्ट्र पेटलं आहे, सगळ्या महाराष्ट्र संचारबंदी लावा। आणि संचारबंदी लावण्याने काय होतं आहे, राणेसाहेबांच्या यात्रेला ज्या प्रकारचं मुंबईत प्रतिसाद मिळाला, मुंबई महानगरपालिका हरली, पोपटाचा प्राण त्या मुंबई महानगरपालिकेमध्ये आहे, हे काय राहिलं मग महाराष्ट्रामध्ये। आणि त्यामुळे मुंबईतला प्रतिसाद पाहिल्यानंतर, रायगड जिल्ह्यातला प्रतिसाद पाहिल्यानंतर हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे, काही प्रमाणामध्ये शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, राणे एवढं ठोकतात तुम्ही काहीच बोलत नाही, राणे एकटं ठोकतात तुम्ही काहीच बोलत नाही, म्हणून असा एक लटका प्रयत्न झाला। त्यातलाच एक प्रयत्न आज रात्री काल रात्री 12 पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात संचारबंदी जारी केली आहे, काही परिणाम आमच्यावर होणार नाही। राणेसाहेबांच्या तब्येतीमुळे आम्ही थांबलोत, उद्या सकाळपासून राणेसाहेबांची तब्येत बरी झाली तर ही जनआशीर्वाद यात्रा सुरू होईल।